मी भेटेल जोशकर साहेब, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणण्याचं एकच आहे की बाबा पवार साहेबाला मी विनंती करायला आलो. इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार मी काँग्रेस क्रमांक तो वारंवार जातोय, पण काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊ नाही राहिले. म्हणून साहेबाला विनंती करायला आलं की काही मागं क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारण असं त्यांनी ठपकं ठेवलेलं आहे. मी 100% मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान केलेलं आहे. तेच साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेसमधून उमेदवारी द्यावा. ज्यावेळेस मागच्या 2019 उमेदवारी मिळत नव्हता, मी जिल्हा परिषद राजीनामा दिला आणि उमेदवारी त्या ठिकाणी घेतली, आणि आज तुमच्याकडे उमेदवार आहे म्हणून मला उमेदवारी देती नाही. त्यासाठी फक्त साहेबाला विनंती करायला. नाही नाही, काँग्रेस तर काँग्रेसमध्येच राहणार आहे, राष्ट्रवादी परिस नाही. आता आरोप का करताय काय, मी आता कशामुळे करता? परत तुम्ही पार्टी संघच आहे, पार्टीलाच मतदान करेल हे. आम्हाला 7 जणांना मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायला सांगितलं, त्याच्यात 3 आदिवासी, 2 SC, 2 जनरल असं होतं. म्हणून मी साहेबाला विनंती करायला लागलो की तुम्ही थोरात साहेब, पटोले साहेब त्यांना सांगा की बाबा मला उमेदवारी द्या. तुमची नावं का आणली समोर? मग ती नावं कोणी आणली समोर? कोण आता कोणी आणली, काय आणली, काय माहिती आहे? आणि एक मिनिट माझं आहे का, 37 आमदार होते, त्या 25 आमदारांनी सातवतायला मतदान पहिली पसंती दिली. आम्ही 7 लोकांनी याला मिलिंद नार्वेकरला दिली, 5 लोकांनी 7 याला दिली, जयंत पाटील एक काही निघाला नाही. त्यांना माहिती आहे ना कोण आहेत ते, त्यांचे का नावं घेते नाही ते. पवार साहेबाला एक विनंती, बघ काँग्रेसवाले थोरात साहेबांना मतदारसंघाला नेते ठरवतील, मी तर थांबू शकत. 100% राष्ट्रवादी आघाडी आहे साहेब, कसे जसे तसे जागा जशी तिला देतील. नाही आता तर आता काही बोलते नाही, फक्त लवकर डिक्लेअर केलं पाहिजे, जर केलं ठीक आहे, नाही केलं तर मला पुढचा पर्याय तर शोधावा लागेल. नाही मुख्यमंत्रीची भेट त्यासाठी नाही घेतली. माझ्या मतदारसंघातलं अतिक्रमण त्या ठिकाणी कमीत कमी 350 हॉटेल, किराणा दुकानं, हसात नाशिक ते त्र्यंबकेश्वर ते कोणालाच ऐकत नव्हतं ते अतिक्रमणचे लोक. त्याच्यामुळं शेम साहेबाकडे खाता, त्यामुळं ते गेलो शेम साहेबांनी त्या मिनिटात थांबवलं त्यांनी. आता एवढं काम उभं केलं तर मग मी काय थोडा घरात थांबणार आहे, मला तर पर्याय तर शोधावं लागेल ना. आता आता सांगू कसं, आता परवा दिवशी मंत्रालयात केलं तर आम्ही तुम्हाला सांगून नाही केलं, आम्हाला उड्या मारायच्या होत्या, आम्ही मारल्या पण तुम्हाला नाही सांगितलं ना. मग मारणारच काय विषय, तुमच्या तक्रार करणार आहे का कोणाची? आता मी एवढा मोठा माणूस नाही, फक्त विनंतीच करायला आलो की मला पहिल्या यादीमध्ये डिक्लेअर करावं, नाही डिक्लेअर केलं तर मला पुढचा पर्याय काही शोधावं नाही. मारणार म्हणजे नाही ते बघू ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.